नमस्कार. आज आपण विद्यार्थ्यांना बेरीज कशी करायची हे शिकवणार आहोत. यापूर्वीचा कृती संच तुमचा विद्यार्थ्यासोबत जर घेऊन गेला असेल तर 1 ते 9 चे अंक विद्यार्थ्याला कसे वापरायचे हे समजणार. सोबतच चढता क्रम, उतरता क्रम, पेक्षा कमी, पेक्षा जास्त या संकल्पनाही विद्यार्थ्याच्या स्पष्ट झाल्या असतात. तर आज विद्यार्थ्याला संख्यांचा वापर करून बेरीज कशी करायची हे आपण शिकवणार आहोत. चला तर सुरू करूया. विश्वंभर आता मी तुला काही वस्तू दाखवणार आहे, तर तू त्या वस्तू बघायच्या आणि त्या किती आपण मोजणार. चालेल, हे काय सांग मला. विश्वंभरकडे 1 डब्बा, किती डब्बे? आणि माझ्याकडे 2 डब्बे, किती डब्बे माझ्याकडे? आता विश्वंभरचा 1 डब्बा आणि माझे 2 डब्बे असे मिळून किती डब्बे मिळत असतात? 3 डब्बे. बरोबर, 1, 2, 3 किती डब्बे म्हणले? बरोबर. विश्वंभर आता मी तुला जे सांगते ती नीट आहे का? सोनियाकडे 5 खडे, किती खडे? 5. सोनियाकडे 5 खडे आणि मोनियाकडे 3 खडे, किती खडे? तर सोनियाचे आणि मोनियाचे मिळून एकूण किती खडे बनतात बघूया. बरोबर, किती खडे बनले? 8. बरोबर. आता मी तुला आणखी एक वाक्य सांगते. आता मी वस्तू नाही वापरणार, आता तू वाक्य व्यवस्थित ऐकायचं आणि मला सांगायचं. चालेल. विश्वंभरकडे 5 चॉकलेट आहे, किती चॉकलेट? 5. आईने त्याला आणखी 3 चॉकलेट दिले, किती चॉकलेट दिले? आता विश्वंभरकडे एकूण किती चॉकलेट झाले? विश्वंभरकडे 5 चॉकलेट होते, किती होते? आईने त्याला आणखी 3 चॉकलेट दिले, तर एकूण चॉकलेट किती झाले? बघा, आधी किती चॉकलेट होते? 5. किती होते? 5. बरोबर. आणि आईने नंतर किती दिले? एकूण किती झाले मग? 8. बरोबर, एकूण 8 चॉकलेट झाले.